लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांचा पराभव झाला. ओबीसी विरुद्ध मराठावादात भाजपला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता. माधव अर्थात माळी, धनगर आणि वंजारी हे भाजपचे प्रमुख आणि पारंपरिक मतदार आहेत, तर याच समाजातील बडे नेते अशी ओळख असलेल्या मुंडे आणि जानकरांचा पराभव भाजपला विचार करायला लावणारा होता. आता या निकालानंतर भाजपचे नेते हे खडबडून जागे झालेत. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून एकापाठोपाठ एक माधव नेत्यांचं पुनर्वसन करण्याची मोहीमच जणू आता भाजपच्या नेत्यांनी हाती घेतली आहे. यात पंकजा मुंडे आणि भाजपच्या ओबीसी विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना भाजपने विधान परिषदेवरती आता संधी दिली आहे, तर पंकजा मुंडे यांचं नाव मंत्रिपदासाठीही चर्चेत आहे. शिवाय महादेव जानकर यांना राज्यसभेचं आश्वासन दिलंय. त्यानंतर आता राम शिंदे यांनाही बड्या पदावर बसवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. तर नेमकं हे बडपद कोणतं आहे आणि राम शिंदे यांना ताकद देण्याची आणखी काही कारणं आहेत का, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 2 वर्षांपूर्वी रामराजे निंबाळकर यांची आमदारकीची मुदत संपल्याने विधान परिषदेचं सभापती पद हे रिक्त झालं होतं. त्यानंतर राजकीय फुटीने या पदाची निवडणूक लांबणीवर पडली. आता याच सभापती पदासाठी या आठवड्यात निवडणुकीची शक्यता आहे. एकतर महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यात सत्ताबदल जरी झाला तरी विधान परिषदेत आपलंच वर्चस्व कायम राहावं या दृष्टीने सभापती पदाची निवडणूक घेण्याची रणनीती आता महायुती सरकारनं आखल्याचं दिसून येत आहे. याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे या पदावर भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. राम शिंदे हे धनगर समाजातील बडे नेते समजले जातात. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधून ते 2 वेळेस विधानसभेवर निवडून आलेत. शिवाय ते फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले होते. तर फडणवीस यांच्याशी राम शिंदे यांचे संबंध सुद्धा चांगले आहेत. राम शिंदे यांच्या रूपाने आगामी विधानसभा निवडणुकीत धनगर मतांची बेगमी करता येऊ शकते असा होरा आता भाजपच्या नेत्यांचा आहे. राम शिंदे यांचा गतविधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्याकडून पराभव झाला होता, मात्र भाजपने लगेचच त्यांची वर्णी ही विधान परिषदेवर लावली. तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे अहमदनगरमधून निवडून आलेत. यात रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघातून लंके हे आघाडीवर होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना थांबवायचं असेल तर शिंदेंना ताकद देणं हे भाजपसाठी गरजेचं आहे. तर शिंदे यांच्याशिवाय प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे यांची नावं सुद्धा चर्चेत आहेत. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे ही सगळी रणनीती डोळ्यासमोर ठेवून भाजप हे राम शिंदे यांच्याच नावांना पसंती देण्याची शक्यता जास्त आहे. आता विधान परिषदेतील संख्याबळ नेमकं कसं आहे तेही जाणून घेऊयात. सध्या विधान परिषदेत 28 जागा या रिक्त आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 15, राज्यपाल नियुक्त 12 आणि इतर एका जागेचा समावेश होतो. उर्वरित 50 जागांमध्ये महायुतीचे 29 आमदार आहेत. यामध्ये विभाजन केलं तर भाजपचे 19, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 5, शिवसेनेचे 4 आणि रासपच्या 1 आमदाराचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडे सध्या 21 आमदारांचं संख्याबळ आहे आणि याचं विभाजन केलं तर काँग्रेसच्या 8, शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे 6, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे 3, अपक्ष 3 आणि शेतकरी कामगार पक्षाचा 1 अशा एकूण 21 आमदारांचं संख्याबळ हे महाविकास आघाडीकडे आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.